ते विजय शर्मा यांनी जी तक्रार केली होती चार तासापूर्वी, त्याचं मीटर बसलं, त्याचं चार तासामध्ये त्याचं मीटर बसलं. त्यांनी मेसेज टाकलेला आहे की अशी आमसभेमध्ये एकदा जोरात टाळ्या वाजवायचे सगळ्यांनी, म्हणजे आमसभा सुरू असतानाच त्या ठिकाणी मीटर बसलं. अजून आमसभा सुरूच आहे, ज्याला म्हणतो आपण कामाचं पत्र दिलं आणि लगेच उद्घाटन झालं तशा पद्धतीचं झालेलं आहे. अतिशय महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचा सुद्धा आपण अभिनंदनाचा ठराव केला पाहिजे आणि तुमचाही अभिनंदनाचा ठराव आम्ही आमदार साहेबांचा एकदा जोरात हात वर करून एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. दुसरी विनंती अशी आहे फक्त दादा, आता एकच सांगतो की महावितरण कंपनीकडे आता हा आपला तालुका सोडा, यावेळेला दुष्काळग्रस्त असल्यामुळे जे ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत आणि जे ट्री कटिंग वरती त्यांचे जे दुरुस्त्या आहेत की थोडीशी बी लाईन वातावरण खराब झालं तर लाईन चार चार तास चालली जाते आणि त्या पाणी पुरवठ्याच्या योजनेसंदर्भात तुम्ही सूचना दिलेल्या आहेत, फक्त त्याचा आढावा घेऊन की थोडं महिना दोन महिने थांबत जा आणि नंतर कट करत जा साहेब, आमची विनंती आहे तुम्हाला. चला आता आपण संपवायचं का? आजच्या या आमसभेसाठी उपस्थित सर्व विभागाचे विभाग प्रमुख आणि माझ्या मते आपण 11 वाजता चालू केली आमसभा, 5:30 म्हणजे 6.5 तास आपण लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या विभागाने आणि मी काही सूचना दिल्या त्या अनुषंगाने आपण निश्चितपणे त्या कारवाई करू. अजूनही काही लोक राहिले असतील तर मी आता वैयक्तिक थांबणार आहे, त्यांनी मला भेटावं, कारण की शेवटच्या माणसाला ऐकल्याशिवाय जायचं नाही हे मी ठरवलं आहे. यासोबत तुम्हाला तिथं तक्रार अर्ज दिलेले आहेत, तक्रार अर्जांवर आमसभेतले प्रश्न आपण तिथं मांडावी, आलेल्या प्रत्येक कागदाला उत्तर देण्याची जबाबदारी प्रशासनाची आणि माझी राहणार आहे, कारण की मी जबाबदारी झटकणारा माणूस नाही. मी अनेकदा तुम्हाला सांगितलं, तुम्ही प्रशासनाचं जर मला सगळ्यांनी सांगितलं की आमसभा म्हटलं की अधिकाऱ्यांनीच उत्तर द्यायची असतात, परंतु मी असं समजतो की ती जबाबदारी माझी पण आहे आणि लोकांमध्ये राहत असल्यामुळे अशी कुठलीच समस्या नसेल की जी मला माहिती नव्हती. प्रत्येक समस्येचं उत्तर देण्याचा प्रयत्न प्रशासनाने आणि आम्ही केला आहे. येणाऱ्या काळात ही आमसभा म्हणजे एक प्रातिनिधिक स्वरूपाची होती, पुढच्या आमसभेला आपण माझा विश्वास आहे की कमीत कमी तक्रारी प्राप्त राहतील, आमसभेची गरज पडायला नको. माझं कार्यालय माझं घर असेल हे समस्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेण्याचं एक हक्काचं ठिकाण आहे. तुम्ही माझ्याकडे कधीही या, मी तुमच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कटिबद्ध आहे, कायम उपलब्ध आहे. मला माणसांनी कामं सांगितली तर ती कामं सोडवण्याचा मनापासून आनंद देखील वाटतो. आज आपण नवीन नॉन प्लॅन रस्ते दर्जोन्नतर करावे हा एक ठराव तुम्ही त्यात लिहून घ्या. रस्ते दर्जोन्नतीचा विषय असेल एक ना अनेक आपण आज ठराव मंजूर केले, कत्तलखान्याचा ठराव असेल, रात्री आपण जे 4 ठराव बोललो होतो त्यातला कुठला ठराव राहिला का? आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रशासनाचा देखील मी विशेष आभार मानतो. मला बरेच म्हटलं की बा प्रशासन खूप टेन्शनमध्ये राहतं, माझ्यासोबत काम करत असताना ना शासनाला ना प्रशासनाला कोणालाही टेन्शनमध्ये राहण्याची गरज नाही. चांगली कामं करणारी माणसं मी मला माहिती असतात, चुकीच्या काम करणाऱ्या माणसांचं चुकीचं मी खपवून घेत नाही, चांगल्या काम करणाऱ्यांच्या पाठीमागे मी कायम उभा राहतो. आज या आमसभेच्या माध्यमातून 40 गाव जनतेला 40 गावकरांना आपण कामाच्या माध्यमातून पुन्हा विश्वास देऊया. पुढील कार्यकाळात यांच्या समस्या आज ज्यांनी मांडल्यात, तहसील असेल, प्रांत असेल, BDO असतील, CO असतील, सगळ्या विभाग प्रमुखांनी तुम्ही एक जनतेची कायम एक मानसिकता ठेवा. आपल्याकडे कोणीतरी माणूस आला आहे त्याला ऐकून घ्या, त्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. आज शर्मासारखा व्यक्ती इथं सांगत असताना 4 तासात त्याच्या घरी लाईट बसला, ही आमसभेची फलश्रुती म्हणायची किंवा अकार्यक्षमता म्हणायची? जर हेच काम जर पहिले झालं असतं तर आमसभेत आज शर्मासारखा व्यक्ती तक्रार घेऊन आला नसता. पुढच्या वेळेस माझा विश्वास असेल की आमसभेला तक्रारी घेऊन लोकांनी आलं नाही पाहिजे याची जबाबदारी ही तुमची असेल. आणि मी आणि प्रशासन हे चांगलं काम करतंय हे तेव्हाच सिद्ध होईल की आमसभेच्या खुर्च्या खाली राहतील. म्हणजेच याचा अर्थ आपण येणाऱ्या काळात
प्रशासनाने आपण अजून चांगले काम करावं, चांगले काम करण्यासाठी प्रशासनासोबत मी खंबीरपणे उभा आहे। कोणी ब्लॅकमेल करत असेल, कोणी त्रास देत असेल, कोणालाही जुमानायची गरज नाही। कोणी काही तुम्हाला ग्रामसेवक लोक असतील, तुम्हाला एखाद्या ठिकाणी उगीच कोणी काही आरटीआयच्या माध्यमातून असेल कुठे उगीच त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर माझ्या कानावर टाका। ठेकेदार हे पैसे कमवण्याचं साधन म्हणून मी कधीही वापरत नाही। ठेकेदारांना पण चांगलं आणि क्वालिटीचं काम करून घ्यावं ह्या माझ्या कायम सूचना असतात, तरी मी तुमचंही ऐकतो येणाऱ्या काळात, तुमचंही ऐकतो येणाऱ्या काळात। आपण चाळीसगावात आज जी ही आमसभा घेतली ही प्रातिनिधिक स्वरूपाने लोकांच्या समस्या निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून एक माइलस्टोन असेल असं मला वाटतं। आणि लोकांना एक विश्वास होता की इथं आल्यानंतर आमचं कोणी ऐकलं जाईल। सकाळपासून आज बिना जेवायचं असतील का काय मला माहिती नाही, एका कचोरीवर सगळे अधिकारी थांबले आहेत, परंतु आज हा मंडप खाली होईस्तोवर आम्ही सगळेजण तुमचं ऐकून घेतलं। यामध्ये हे जनतेचा पण विजय आहे की जनतेने जी आमसभे जी कायद्याने जी तरतूद केली आहे की सर्वसामान्य लोकांची ग्राहराने ऐकून घेतली पाहिजे, ते ऐकण्याचा प्रशासनाने आणि आमदार म्हणून मी प्रयत्न केला। येणाऱ्या काळात तुमच्या अजून काही समस्या असतील त्याही मला सांगा, त्यासाठी सोडवण्यासाठी मी कायम तुमच्यासोबत कटिबद्ध आहे। आजच्या ग्रामसभेसाठी विशेष करून पंचायत समितीचे BDO चांगले अधिकारी म्हणून ते सगळ्यांना परिचित आहेत, ते नंदकुमारजी वाडेकर यांचं देखील मनापासून अभिनंदन, सगळ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन। आणि आजच्या या ग्रामसभेच्या माध्यमातून काही कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत की ज्यांनी सरपंच आहेत की ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे। भोई साहेब म्हणून आपल्याकडे शिक्षण विभागाला त्यांच्यासोबत काम करणारे सर्व अधिकारी यांनी मागील कार्यकाळात शासनाच्या कामाव्यतिरिक्त शिष्यवृत्ती योजना असेल किंवा सायकल वाटपाचा कार्यक्रम असेल यामध्ये देखील खूप चांगली भूमिका पार पाडली। त्यांच्यासाठी सगळ्यात जोरदार टाळ्या सगळ्यांनी टाळ्या वाजा। आणि महेश मगर नावाचे आमचे एक सरपंच होते माझी, आणि तिथं आता पुन्हा अजून दुसरेही सरपंच, तेही आमचे सहकारी आहेत। या दोघं सरपंचांनी, आजी आणि माझी सरपंचांनी, त्या गावात शिक्षण व्यवस्थेवर एक चांगलं काम उभं केलं। या दोघांचं देखील अभिनंदनास ते पात्र आहेत। या दोघं सरपंचांचं मी अभिनंदन करतो। ग्राम विकासाच्या माध्यमातून ग्राम विकासाची गंगोत्री खेड्यापाड्यापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे हा माझा कायम प्रयत्न राहील। येणाऱ्या काळात चाळीसगावला हा परिवार समजून काम करत असताना सर्वसामान्यांची अडचणी दुःख ह्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील। हा आमसभेच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतो। आजचा कार्यक्रम इथं संपला, ही आमसभा संपली असं जाहीर करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजची ही आमसभा म्हणजे पंचायत राज व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं लोकांच्या अडीअड